नमस्कार नमस्कार। पहिले तर तुमची ओळख द्या आम्हाला। माझं नाव प्रसाद हडप, मी कर्जत वांदलेच आहे आणि हा माझा बैल गुलाम आणि हा माझ्या पायऱ्यावाल्यांचा बैल आहे जीवा। शेलूचे हरीश दादा आहेत, त्यांचा बैल आहे आणि त्यांचे सगळे मित्र परिवार आहे। आज गाडी खूप भारी पळाली हो। गाडी कसं आलं, आज 2 महिने झाला आमचं पायऱ्याचं नियोजन चालू आहे। कधी दादा यायचा, मी नसे यायचो, किंवा लेट व्हायचं, किंवा भरपूर जोड्या असायच्या, आमची गाडी कॅन्सल व्हायची। कधी कधी मी यायचो किंवा दादा टाईम नसं भेटायचा, पण आज टाईम आला आणि आमची गाडी पळाली। नक्कीच ना, पायऱ्याचा मागं पुढे होत होता काय? पायऱ्याचा मागं पुढे होत होता। पहिले दादाचा बैल तर टॉपमध्येच पळतोय आणि त्याच्या खाली आपला बैल पण यंदा टॉपमध्ये खेळतोय। आज किती शर्यती केला काय सांगा ना? आज याची एकच झाले जीवाची, पहिली दोन गाड्या झाल्या, म्हणजे ही आणि आधी एक त्यांच्यात लाडू आणि जीवा बनला, तेव्हा दोन्ही नखरे नखरे मारले। आता गुलाम आणि जीवा पालाला रामाशेड आणि कोलीकोबर चिक्या मारले। दादा एक जीवाची गाडी खूप पळते हो, आपल्या शेलूची एक वेगळी ओळख आता नवीन नवीनच ओळख आणि एक शेलू आले, म्हणजे खूप पहिले घडवतात, टॉपची घडवतात। एक जुनी बैला कोणती घडवलेली आहे तुम्ही या ठिकाणी? भरपूर झालेली अशी जुनी बैल, तरी पण एक नाव घेण्यासारखा चांगला शेलूचा काशी म्हणून होता तो, इथे बदलापूर दिला तो आकाश राऊत। भरपूर बैल होती मोठी मोठी, माध्या होऊन गेला आमच्या इथे, लक्की होऊन गेला, सर्वात जुना बैल लक्की, तिथून नाव पडलं लक्की ग्रुप शेलू। आणि नक्कीच ना, शेलू म्हणजे एक जुना बैलगाडी क्षेत्रातले एक विभाग आहे। शेलू म्हणजे लोकांकडे बैल होती बंदीत सुद्धा, पण पळवायला जागा नव्हती, पण एकच गाववाल्यांनी आणि एकच मैदान ठाणा रायगडच्या मधीच आहे आणि तो म्हणजे शेलू, आणि त्याहीच लोकांची आहूस केली। इतर दिवशी मैदान पण नव्हतं भेटत आणि कुठं जायला पण नव्हतं चान्स पळवायला, डोंगरात इकडे तिकडे पळायला लागायचं जोड्या घेऊन, पण एकच शेलू ग्रामस्थ आणि तो परिसर त्यांनी आड्डा मात्र तिथं चालवला, लोकांची आहूस पुरवली। नक्की ना, आज बंदी उठल्यानंतर शेलू अड्ड्याची कुठेतरी अजून एक कमतरता भासते। आमची इच्छा का आता पुढे अड्डे घ्यावेत हे कंटिन्यू? चालू आहे प्रयत्न, चालू आहे आमचे, होणार पुढे अड्डा होणार नक्कीच ना। आणि एक वेगळी ओळख आहे, बैल सुटताना रायगडमध्ये धाग्याला ठाण्यामध्ये आणि शेलूचे फाटी आहे ना, त्याच्या फाटीच्या अगोदर एक जुनी फाटी आपली होऊन गेली, त्याबद्दल काय सांगाल? ती बांधलेली जाम जुनी फाटी होऊन गेली। आता कधी आम्हाला शेलू पाटी परत बघायला भेटेल? भेटेल लवकरच। दादा जीवाबद्दल काय सांगशील? काय जीवा आमच्या वेगळं असं म्हणजे आमच्या आणि गुलाम होता असं होत, काय विषय नाही गाडीचा। आमच्या विरोधात पण गाड्या सोडणार आहेत, त्यांच्या गाड्या तर मारलेत आम्ही, त्यात काही वाद नाही, पण त्यांच्या कुणाच्या गाड्या असल्या आम्ही स्वतःहून जातो, आमच्या एरियातल्या असल्या का बाबा चल आम्ही गाडी सोडू, आपल्या एरियातली आता उभे राहणार, आमची गाडी या एरियात जरी आली तरी आमचा भाग आम्ही विरोधात गाड्या खेळत नाही, पण उभे राहतो। पण काही लोकांनी आमच्या विरोधात पण गाड्या सोडायला उभे राहिले, पण वाघांनी त्यांना दाखवून दिला। आणि कधी पायऱ्याचा विषय असेल तर पायरा मोडणार का, बैल पळत नाही येणार ते ना काय पण सांगणार, पण बैल मैदानात पळतो तेव्हा लोकांना समजतं बैल पळतोय। नक्कीच ना, त्यांनी करून दाखवलं, करून दाखवला आणि ते म्हणजे जशी शेरत तसा पळतो, तुम्ही हलकी शर्यत धरणार तो हलका पण पाळणार, तुम्ही भारी टॉपची गाडी धरणार तो टॉपची गाडी एवढा पण पाळणार ना, मारणार पण। नक्की ना दादा, एक अशीच तुमची एक पुढे चाल असं गुलाल होईत राहू, अशीच माझी कायमस्वरूपी इच्छा असेल। धन्यवाद।